जागरता राजधानी आहे तिची माहिती आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची तर कसं वाचाल काय कराल? रिपीट 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 करा, रट्टा मारा आणि लक्षात ठेवून गेलं पाठ. म्हणजे त्रिपुरा म्हटलं की डोळ्यात हे डोक्यात आगरताळा आलं पाहिजे, हे सगळं असं आहे. बघा, वर्गाच्या बाहेर निघता परीक्षा झाल्यानंतर आणि लगेच तुम्हाला संध्याकाळचं उत्तर पूर्ण आठवलेलं असतं, मे बी एक दोन तासानंतर आठवलेलं असतं. आता झालेलं बऱ्याच लोकांची, हे तर मला येत होतं पण वेळेवर आठवलं नाही, एवढं कसं होतं, अरे माझ्या डोक्यात आहे ते, मी रेग्युलर माझ्या तोंडातल्या शब्द पण आठवत नाही, असं होतं ना. आता एक टेस्ट घेऊ आपण तुमची, की तुमची मेमरी किती काम करते आहे, त्यानंतर मी बाकी तुम्हाला पुढचं सेशन देईल. ठीक आहे, माझं जर चुकतंय तर थोडी मदत बोलून म्हणून मी रिस्पेक्ट म्हणतो. ओके, ठीक आहे. ओके, बरोबर आहे. एखादं चुकलं असेल नाही शिकायचं. फॅक्टर म्हणजे काय, स्वतः तुम्ही स्वतः खूप महत्वाचे असता स्वतःसाठी. जसं की तुम्ही आता किती 11 वर्गात आहात, 16-17 वर्षाच्या आत सगळे. तुम्हाला जर एक साधारणतः 10-12 वर्षाचा च्या आधीचा फोटो, जर फॅमिली फोटो दिला तुमचा जुना 10-12 वर्ष आधीचा फॅमिली फोटो तुमच्या हातामध्ये दिला, तर सगळ्यात पहिले कोणाला पाहता? कारण स्वतः महत्वाच्या होता, बाकी मग नंतर. पण स्वतः खूप महत्वाचा असतो, आय फॅक्टर खूप मॅटर करेल स्वतःसाठी. त्यानंतर युनिक. मुंबईला कोणी गेले? आजवर करायचं गेले. ओके, मुंबई सारखं स्टेशन दुसरं मोठं कोणी पाहिलं असेल? त्यांनी बोललेलं तर बडनेरा पाहिले सगळ्यांनी. दिवाळीचा टाइम आहे, आता भरपूर गर्दी असते. दिवाळी किंवा मोठं काही फेस्टिवल असतं, 31st वगैरे, तर बरीशी गर्दी असते. मुंबईला डेली असते म्हणून मुंबईचं उदाहरण बोललो मी. मुंबईच्या एखाद्या रेल्वे स्टेशनवर जर तुम्ही बसून आहात एखाद्या बेंचवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत, इथनं खूप लोक जातात, पण आपण 10,000 बघू, 10,000 जर लोक तिथनं तुमच्या समोरून क्रॉस झाले, त्यांना तुम्ही बघितलं, त्यातला एखादा तरी चेहरा आठवेल का आपल्याला? अनोळखी व्यक्तीचा चेहरा आठवणार नाही, एकदम लॉंग टर्म साठी लक्षात राहणार. आता बघा, त्याच प्लॅटफॉर्मवरनं एक असा माणूस गेला ज्याला ब्लू कलरचे शिंग होते आणि घोड्यासारखी एक शेपटी होती, त्याचा चेहरा विसराल? कारण तो युनिक वाटला आपल्याला. दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत जे सर्वसाधारण लोक आहेत ते एवढे इम्पॉर्टंट नाही वाटले, रेग्युलर आहेत, पण तो युनिक वाटला म्हणून तो लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहील. पुढच्या 20 वर्षानंतर 10 वर्षानंतर जरी ही घटना आठवते तर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल गेलं, स्माईल येईल की अरे हो मी तो मुलगा बघितला होता किंवा असा टाईपचा एक व्यक्ती बघितला त्याला ब्लू कलरचे शिंग होतो. बरोबर आहे. आता मी ही दिलेलं उदाहरणही तुम्हाला लॉंग टर्म साठी लक्षात राहील. ह्या 5 गोष्टी आहेत, कलर, साऊंड, मूवी, आय फॅक्टर आणि युनिक असलं पाहिजे कन्सेप्ट जेव्हा तुम्ही वाचताय.